पालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात. तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते. आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विश्रांतीवड हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत. विश्रांतीवड हे ठिकाण आळंदीच्या ईशान्य दिशेला आहे. माऊलींनी चालवलेली भिंत या ठिकाणापासून वडगाव रोडने 1.5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. योगी चांगदेव महाराज आपल्या शिष्यांसह संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आले असताना या वटवृक्षाच्या शीतल छायेखाली विश्रांतीसाठी थांबले असल्याचं सांगितलं जातं. तसेच माऊली आणि चांगदेव महाराज यांची भेट या ठिकाणी झाली असल्याचं सांगितलं जातं. नवरात्रात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येथे येत असते. या वडाभोवती पार बांधला असून पादुका आणि पिंड आहे. पुढे भाविकांना बसण्यासाठी मोठी जागा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्रो त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. तिथे एक शिल्प उभारलं असून त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव यांच्या भेटीचे दृश्य दाखवण्यात आले. आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण केलेलं आहे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठीचं साहित्यही ठेवण्यात आलंय. आळंदीला आलेले सर्व भाविक या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात.